जव्हारसारख्या अति दुर्गम भागात ड्रोनच्या सहाय्याने लस पोहोचवून यशस्वी वाहतूक करण्यात आली. सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या शृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे. सदर प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब व IIFL फाउंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ड्रोनद्वारे लस वाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचवता येईल, ज्यामुळे शीतसाखळी अबाधित राहील आणि प्रवास दरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे बिना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल. सदर हा उपक्रम डॉक्टर प्रदीप व्यास, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य व डॉक्टर रामास्वामी, आयुक्त सार्वजनिक आरोग्य तथा अभियान संचालक NHM यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम भाविकांना माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने उपयुक्त ठरले आहे. लस घेऊन उडणारे पहिले ड्रोन उड्डाण राजीव गांधी स्टेडियम जव्हार येथून झाली आहे. तिथून झाप प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवली जाणार आहे. रस्ते प्रवासाचा वेळ सुमारे 51 मिनिटे लागतो. ड्रोनच्या मदतीने लस 10 मिनिटापेक्षा कमी वेळेत पोहोचवता येणार आहे. एक ड्रोन 300 लस घेऊन वाहू शकते. महाराष्ट्र लसीकरणात सदैव अग्रेसर राहिलेला आहे. आपल्याकडे 3,500 जास्त कोल्ड चेन पॉईंट्स आहे. आपण 800,000 जास्त दरवर्षी लसीकरण सत्र घेतो. अनेक ठिकाणी आपल्याकडे ते रिमोट भागामध्ये सब सेंटरला आपल्याकडे रेफ्रिजरेटरची व्यवस्था नसते. सो जे आपली ANM आहे त्याला PSC कडून ते लस घ्यावी लागते आणि नंतर त्यांनी ते गावामध्ये जाऊन ते लसीकरण करावं लागते. आता असं केल्यानंतर ते 8 वाजेपासून ते लसीकरण सत्र सुरू होण्याची शक्यता नसते आणि जेव्हा ते लस घेऊन गावात पोहोचते तेव्हा ते 1 किंवा 2 वाजून जातात आणि परत त्यांना ते राहिलेली जे लस आहे ते PSC पर्यंत आणून द्यावे लागते. तर जो रिमोट एरियात जिथे आपल्याला समजा 8 वाजेपासून ते सुरू करायचं असेल तर तिथे हे ड्रोनच्या सहाय्याने आपण ते जेवढी आपल्याला मात्रा पाहिजे तेवढी मात्रा आपण पोहोच करून देऊ शकतो. सर, राज्यात किती ठिकाणी हा प्रयोग आता केला जाणार आहे हा यशस्वी झाल्यानंतर? तो आता आम्ही ठरवलेला नाही आहे. आता याची कॉस्टिंग वगैरे आम्हाला बघावा लागेल. आता तो प्रायोगिक तत्वावर आहे. आता सध्या याचा काही खर्च राज्य शासनावर नाही. आता याने ते प्रायोजित त्यांनी ते प्रकल्प उभा केलेला आहे आणि या प्रकल्पाची ते पाहून आपल्याला की याचे काही आपल्याला कशा म्हणजे याचे आपल्याला चांगले परिणाम मिळतोय त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू. सर, काय कॅपॅसिटी आहे या ड्रोनची, किती लस वाहून घेऊ शकतो? सध्या जो यांनी वापरलेला आहे तिथे 5 किलो ते म्हणतात आणि त्यानंतर याचा एक प्रकल्प आहे की याची कॅपॅसिटी पण वाढवू शकतात आणि सध्या आपण यामध्ये 300 डोजेस ठेवलेली आहे कोविड वॅक्सिनची. तर किती किलोमीटर कॅपॅसिटी आहे जाण्याची? 15 ते 20 किलोमीटर. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.